14 फेब्रुवारीला वसंत पंचमी कशी साजरी करावी आणि वसंत पंचमीचे महत्त्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वसंत पंचमीची तारीख आणि शुभमुहूर्त. दिक्र पंचांगानुसार 14 फेब्रुवारीला वसंत पंचमी साजरी केली जाईल. पंचमी तिथी 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:41 सुरू होईल आणि 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:09 समाप्त होईल. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला म्हणजेच 5व्या दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाते. भारतामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. वसंत पंचमीला श्री पंचमी आणि ज्ञान पंचमी असेही म्हणतात. वसंत पंचमीच्या दिवशी ज्ञान आणि विद्येची देवी सरस्वती ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रकट झाली असे म्हणतात आणि यामुळे या दिवशी सरस्वती देवीची पूजा करतात. वसंत पंचमीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे अशी मान्यता आहे. वसंत पंचमी हा सण प्रामुख्याने विद्यार्थी, कला, संगीत या क्षेत्राशी संबंधित लोक साजरा करत असतात. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सरस्वती देवीची पूजा आराधना केली जाते. या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्याने व्यक्ती बुद्धिमान आणि एकाग्र होतो असे म्हणतात. यंदा वसंत पंचमी कधी साजरी होणार? हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील 5व्या दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाते. यंदा वसंत पंचमी 14 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. मात्र वसंत पंचमी 13 फेब्रुवारीलाच दुपारी 2:41 सुरू होणार असून ती 14 फेब्रुवारीला दुपारी 12:09 ते 39 समाप्त होईल. हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला महत्व आहे. उदय तिथीनुसार 14 फेब्रुवारीला वसंत पंचमी साजरी केली जाणार आहे. वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार प्रत्येक तिथीमध्ये एक शुभ मुहूर्त असतो. त्या शुभ काळात देवाची आराधना केल्याने विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्यानुसार वसंत पंचमी स्थितीला शुभ मुहूर्त 14 जानेवारी रोजी सकाळी 7:01 सुरू होईल आणि दुपारी 12:35 राहील. या काळामध्ये देवी सरस्वतीची पूजा करणे हे खूप शुभ मानले जाते. यामुळे देवीचा विशेष आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. वसंत पंचमी पौराणिक कथा. वसंत पंचमीची कथा महाकवी कालिदास यांच्याशी जोडली गेलेली आहे. पौराणिक कथेनुसार कालिदास यांची पत्नी त्यांना सोडून गेली. त्यावेळी ते खूप दुःखी झाले आणि आत्महत्या करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. ते आत्महत्या करण्यात त्यापूर्वी देवी सरस्वती त्यांच्या समोर प्रकट झाल्या आणि त्यांना त्या नदीमध्ये स्नान करण्यास सांगितले. जेव्हा कालिदासांनी त्या नदीमध्ये स्नान केले तेव्हा अचानक त्यांचे आयुष्य बदलले आणि ते महाज्ञानी झाले. तेव्हापासून त्यांनी महाभारत आणि रामायणासारख्या अनेक काव्यांची सुद्धा रचना करण्यास सुरुवात केली. वसंत पंचमीशी जोडलेल्या आणखी एका कथेनुसार वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वती पृथ्वीवर प्रकट झाल्या तेव्हा संपूर्ण सृष्टीला वाणी आणि ज्ञानाची प्राप्ती झाली असे म्हणतात. वसंत पंचमीचे महत्त्व आता आपण जाणून घेऊया. वसंत पंचमीला श्री पंचमी आणि ज्ञान पंचमी असे सुद्धा म्हणतात. असे मानले जाते की वसंत पंचमीच्या दिवशी ज्ञान आणि विद्येची देवी माता सरस्वती ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रकट झाली होती. या कारणास्तव या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. ज्ञानप्राप्तीसाठी या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ज्ञानाचे उपासक वसंत पंचमीच्या दिवशी विधीपूर्वक माता सरस्वतीची पूजा करतात. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे असेही मानले जाते. या दिवसापासून वसंत ऋतू सुरू होतो असे म्हणतात. या दिवशी संगीत आणि ज्ञानाच्या देवतेची पूजा केली जाते. या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. अशी करावी देवी सरस्वतीची पूजा. देवी सरस्वतीच्या पूजेमध्ये दिवशी पिवळ्या रंगाचे कापड घालणे हे खूप शुभ असते. पूजेच्या वेळी देवीला केशर किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक अर्पण केल्यानंतर हे चंदन कपाळावर लावावे. पूजेचे उपाय केल्यावर माता सरस्वतीचा आशीर्वाद साधकावर पडतो असे मानले जाते. असे मानले जाते की कोणत्याही देवतेला प्रसन्न करण्यासाठी त्यांना नैवेद्य अर्पण करावा आणि नंतर तो प्रसाद म्हणून घ्यावा. ही आहे
वसंत पंचमी मागची नेमकी आख्यायिका। पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेवाने ब्रह्मांड निर्माण केले तेव्हा सर्व प्राणी पृथ्वीवर राहू लागले, परंतु सर्वत्र शांतता होती। तो त्याच्या निर्मितीवर पूर्णपणे समाधानी नव्हता। यानंतर ब्रह्माजींनी वाणीची देवी मा सरस्वतीला आवाहन केले तेव्हा त्यांच्या मुखातून मा सरस्वती प्रकट झाली। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी माता सरस्वतीचे दर्शन झाले। तो दिवस वसंत पंचमीचा दिवस होता, यामुळे दरवर्षी या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते। माता सरस्वतीच्या कृपेने पृथ्वीवरील जीवांना वाणी मिळाली आणि सगळे बोलू लागले। सर्वप्रथम संगीताच्या पहिल्या नोट्स मा सरस्वतीच्या वीणेमधून उदयास आल्या होत्या। वीणावादिनी मा सरस्वती हातामध्ये पुस्तक घेऊन कमळावर बसलेली दिसली। यामुळे देवी सरस्वतीला ज्ञान, वाणी आणि विद्येची देवता देखील म्हटले जाते। तर मित्रमैत्रिणींनो, हे होते वसंत पंचमीचे महत्त्व। विद्यार्थ्यांनी वसंत पंचमीच्या दिवशी नेमक्या कोणत्या 5 गोष्टी कराव्यात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। धन्यवाद।